नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 चालू झालं आहे। यामध्ये नवीन विद्यार्थी ॲक्सेप्ट करणे, जुने विद्यार्थी प्रमोट करणे ही प्रक्रिया सुरू झाली असून हे करण्यासाठी स्टुडंट पोर्टल लॉग इन होत नाही, जुना पासवर्ड टाकून देखील लॉग इन होत नाही, रॉंग यूजर आय डी अँड पासवर्ड असा मेसेज दाखवत आहे। मग लॉग इन कसे करावे, काय करावे, काळजी करू नका मित्रांनो, मी याच गोष्टीवर तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलेलो आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन विषयावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मग स्टुडंट पोर्टलवर लॉग इन कसे करावे, तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल ही वेबसाइट ओपन करावी। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाइटची लिंक दिलेली आहे, तिथून ही वेबसाइट तुम्ही ओपन करू शकता। आता तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची देखील या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या टेलिग्रामला तुम्हाला पाहायला मिळतील। ओपन झाल्यावर समोर दिसत असल्याप्रमाणे वेबसाईटचे लॉग इन पेज ओपन होईल। यामध्ये तुम्ही प्रथम तुमच्या शाळेचा म्हणजेच UDIS नंबर यामध्ये टाकायचा आहे। यानंतर पासवर्डमध्ये GUEST123 उद्गारवाचक चिन्ह @#, हा पासवर्ड टाकायचा आहे। मित्रांनो, पासवर्ड टाकत असताना काळजीपूर्वक टाकायचा आहे। जी हे कॅपिटल टाकायचं आहे, यू हे स्मॉल टाकायचं आहे, ई स्मॉल टाकायचं आहे, येस स्मॉल टाकायचं आहे, टी स्मॉल टाकायचं आहे, त्यानंतर 1, 2, 3 झाल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आणि @चं चिन्ह आणि हॅश हे चिन्ह टाकून तुम्ही काय करायचं आहे, दिसत असलेला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी परत तुम्हाला हे टाकत आहे, डिफॉल्ट पासवर्ड टाकत असताना तुम्ही GUEST123 उद्गारवाचक चिन्ह @#, हा टाकायचा आहे। तो टाकून झाल्यानंतर तसंच कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करून झाल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो किंवा नवीन पेज ओपन होईल। येथे प्रथम तुमच्या शाळेचा UDIS नंबर तुम्हाला दिसेल, त्याच्यापुढे डिफॉल्ट पासवर्डमध्ये मगाशी जो पासवर्ड मी तुम्हाला सांगितला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजेच गेस्ट म्हणजे GUEST UEST 123 उद्गारवाचक चिन्ह @#, म्हणजे टाकायचं आहे। तो टाकून झाल्यानंतर मित्रांनो, न्यू पासवर्डमध्ये तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता, पण तो तयार करत असताना पासवर्ड कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 15 अक्षरांचा असावा। तसेच यामध्ये एक नंबर, एक कॅपिटल अक्षर, एक चिन्ह, एक लहान अक्षर अशा पद्धतीनं तो तयार करायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी fmkagal@123 fm म्हणजे विद्या मंदिर, फी हे कॅपिटल टाकलेलं आहे आणि यम हे लहान अक्षर टाकलेलं आहे। त्यानंतर तुमच्या गावाचे म्हणजे ज्या गावामध्ये शाळा आहे त्या शाळेतील गावाचे नाव तुम्ही टाकायचं आहे आणि मग @ आणि मग शेवटी 123 असा पासवर्ड जर तुम्ही लक्षात ठेवला किंवा असा जर पासवर्ड तुम्ही ठेवला तर तुमच्या लक्षात राहणे सोपे जाईल व आपली बदली झाली असेल किंवा मुख्याध्यापक शिक्षक यांना देण्यास सोपे जाईल। मित्रांनो, यानंतर न्यू पासवर्ड टाकून परत तोच पासवर्ड पुढे यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे मगाशी जो पासवर्ड टाकला तोच पासवर्ड परत यामध्ये टाकायचा आहे व खाली चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं। यानंतर तुम्ही टाकलेला पासवर्ड यशस्वीरित्या जतन होऊन यानंतर तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता एक मॅसेज दिसेल। मॅसेज दिसल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचा UDIS नंबर आणि पुढं पासवर्डचं चिन्ह म्हणजे तुम्हाला दिसेल आणि मग तुम्ही सेव या बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या शाळेचं होमपेज ओपन होईल। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा स्टुडंट पोर्टल शाळेचा लॉग इन पासवर्ड डिफॉल्ट करू शकता। निश्चितच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कारण या लाईकमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहते। तसेच या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या व्हिडिओला शेअर करा। तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न किंवा अन्य विषयावर काही सुचवायचे असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। शेवटी अशाच नवनवीन विषयावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हास प्राप्त होईल। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।